आमचे काही जुने सहकारी केले, ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाथाडीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही. या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे का लागले? कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समर्जात आप तुम्हारी खैर नाही. परत आता काल साहेब आले, म्हणजे ह्या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे का लागले आहेत? पवार साहेब मागे लागले असं म्हणायचं? पवार साहेब मागे लागले काय म्हणावं लागतं तुम्हाला? नाही, पण अशी पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला. त्यांची भाषण ऐका कालची, याच्यापूर्वीची. त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे, आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी. परंतु आव्हान वाटतं हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल. आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समर्जात आप तुम्हारी खैर नाही. आपण जंगलाला आग लागल्यानंतर बिबट्यासोबत गेंडा ही पळाला अशा शब्दात उत्तम जानकर यांनी कालच्या कार्यक्रमात टीका केली. तुमचा विजय हा सोपा झाला होता, मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे. एकूण 6 निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये एकाच एक 3 वेळा झालेली आहे. एक म्हणजे एक 3 तिरंगी नाही, तिरंगी गेल्याच वेळा झाली. अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला, त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळी संधी देणार आहोत. एकीकडे अशा पद्धतीचं व्यक्ती वक्तव्य आणि दुसरीकडं नाही. मला त्याबद्दल म्हणायचं नाही. माझं म्हणणं काय की परवा ते प्रवेश करणार होते, जैन पंडित आले होते, सभा झाली होती, पुन्हा साहेब स्वतः काल आले. आता आम्ही काय 50 वर गेलेलो आहे ना, आमदार जे 50 वर गेले आहेत, मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक मागे का लागले एवढा जोर? काय उद्देश तेच मला समजलेलं नाही. जंगलाला आग लागल्यानंतर नाही, मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब. माझे ही निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे. जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांची सुद्धा टीका पाहायला मिळाली तुमच्यावरती. जंगलाला आग लागल्या मला काय त्यासोबत जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की समर्जित यांच्या संस्था चांगल्या आहेत, मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही. त्यांनी जयंत पाटील बोलू शकत नाहीत, संस्थांवर बोलू शकत नाहीत. आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या, त्यावेळेस ज्या कुटुंबाने तुमची ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली, कुणी कुणी प्रामुख्याने कुणी केली होती, कोण होतं यात संस्था, यामागे कोण होतं या संदर्भात सुप्रिया, यामागे कोण होतं? म्हणून ही नायक विरुद्ध खलनायक लढाई आहे. त्यांनी म्हटलंय आगामी निवडणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 हजाराचा फरक असेल विजयामध्ये. कोणाचा गाडगे म्हणताय? अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला. आता किती मताने येईल त्याचा निवडणूक ठरवेल ना. तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं, केपी पाटील असतील. अहो मी सांगतोय ना, जिथं जागा रिक्त आहे तिथं जातायत ना सगळेच. पाठिंबा नाही कुठं पाठिंबा? मग आता मंडळी सगळे चाललेले आहे. अहो असं तसं असतं, तिकडे जात असतील तर त्याकडे तुम्ही. अहो त्यांना आता निवडणूक लढवायचे ना. अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का अशी जी दांडावरची लोक आहेत ती दांड बदलत आहेत त्याच्यावर? अहो ते कुठे जात आहे? ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे. राधानगरीतले तिन्ही नेते आपल्यावरचे जात आहेत. गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजुता केल्यापर्यंत समजत झाला नाही. ते मिहण्या पाहुण्यांची जी आहे ती समजुता होण्याच्या पलीकडे आहे. मी तर थकलोलो आहे मिटवण्यामध्ये. तुम्ही पाठीवरचा देव खाली ठेवला, आमदार राहणार नाही, तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल. नाही ते मेजॉरिटी त्याला बहुमत व्हावं लागतं. निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं. सर ते म्हणतात मी आमदारच करणार नाही समर्जित ना, तर मंत्री पण करू. नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं.